नमस्कार मी प्रीती आणि आजच्या या व्हिडिओत सगळ्यांचं स्वागत आज आपण बोलणार आहोत आपला मेंदू तरतरीत कसा ठेवायचा म्हणजेच ॲक्टिव्ह ब्रेन बऱ्याचदा ताण आला की आपल्याला काही सुचत नाही काही वेळा आपल्याला रिकामा वेळ मिळतो त्यावेळी आपल्याला समजत नाही की काय करावं किंवा काही वेळा होतं की आपल्याला आपलं डोकं जड झाल्यासारखं वाटतं किंवा काही करूच नाही अशी इच्छा वारंवार होते किंवा सतत ताण जाणवतो तर असं होत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्या मेंदूला काहीतरी चालना द्यायची गरज आहे तर त्यासाठी काय करायचं नवीन गोष्टी शिकायच्या मग ती कुठलीही असो एखादी भाषा शिकली जाते नवीन एखादा छंद तुम्ही जोपासला पाहिजे आपल्याला एखादी गोष्ट आवडत असेल पण त्या व्यतिरिक्तही दुसऱ्या कुठल्या तरी एका गोष्टीचा छंद लावून घेतला पाहिजे त्यानंतर काहीतरी नवीन केलं पाहिजे जे आपल्याकडनं नेहमी केलं जात नाही ते बऱ्याचदा आपण रोज तेच तेच काम करतो त्या व्यतिरिक्त दुसरं काम करून बघायचं म्हणजे मग आपल्या मेंदूला चालना मिळते में किंवा नोकरी करत असाल तर तिथेही काहीतरी नवीन करायचं म्हणजे काय करायचं नवीन जबाबदारी स्वीकारायची यामुळे आपल्या मेंदूला चालना मिळते में आणि तो फ्रेश होतो त्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवायचा आपल्यात कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत त्याचा सतत विचार करायचा त्यामुळे आपला स्वतःवरचा विश्वास वाढतो त्यानंतर वस्तूंसाठी जी जागा नेमून दिली आहे त्या तिथेच ठेवायच्या यामुळे काय होतं आपल्या मेंदूवर जो उगीच ताण येतो तो कमी होतो कारण आपण एखादी छोटीशी गोष्ट कुठेतरी उचलून ठेवतो आणि ती आपल्याला सापडत नाही आणि या छोट्या छोट्या गोष्टी शोधत असतानाच आपला मेंदू जास्त दमतो आणि थकतो त्यामुळे वस्तू जरी जागच्या जागी ठेवल्या तर हा उगीच येणारा ताण टळेल आणि चांगल्या गोष्टींमध्ये आपल्या मेंदूचा वापर झाला तर त्याचा आपल्याला आपलं व्यक्तिमत्व खुलण्यासाठी पण फायदा होईल त्यानंतर आपली जी पाच इंद्रिय आहेत त्यांचा वापर करायचा तर आता आपण अशा काही अॅक्टिव्हिटीज बघूयात ज्यात या सगळ्या गोष्टींचा समावेश असेल तर आपल्याला काय काय करता येईल काही वस्तूंची यादी करा आणि ती वाचा आणि वाचून झाल्यावर बाजूला ठेवा आणि मग नंतर त्यातल्या किती गोष्टी आपल्याला आठवतात ते बघा त्यानंतर बोटांचा वापर करून काही गणित सोडवा पेपर पेन्सिल कॅल्क्युलेटर मोबाईल अशा कुठल्याही गोष्टीचा वापर न करता फक्त बोटांवर मोजून काही गणितं आपण सोडवून बघायची आहेत त्यामुळे आपल्या मेंदूवर ताण येऊन तो फ्रेश होतो एखादा पदार्थ करून बघा त्यामुळे काय होतं आपण याआधीच बघितलं आहे की आपल्या पंचेंद्रियांचा वापर करायचा तर एखादा पदार्थ करताना आपल्याला तो डोळ्याने दिसतो त्याची चव लक्षात येते त्याचा वास येतो आपण त्या पदार्थाला स्पर्श करतो तो कडक झालाय मऊ झालाय ते बघतो त्यामुळे या पाचही इंद्रियांचा वापर स्वयंपाक करताना होतो एखादा पदार्थ करताना होतो वेगळी भाषा शिका किंवा आपण नेहमी वाचतो त्यापेक्षा वेगळं काहीतरी वाचा जर एखाद्या व्यक्तीला फक्त कथाच वाचायला आवडत असतील तर त्या व्यतिरिक्त दुसरं एखादं मजेशीर असं पुस्तक वाचून बघा जर नेहमीच आपण त्याच त्याच गोष्टी टी व्हीवर बघत असू तर वेगळं काहीतरी बघा आणि त्यानंतर डोक्यात एखादा शब्द ठेवा आणि त्या शब्दाचं शेवटचं जे अक्षर येईल त्यावरनं दुसरा शब्द शोधा उदाहरण द्यायचं झालं तर आपण जर मोगरा हा शब्द घेतला तर मोगरा शेवटचा रा, रा शब्द आला त्यावरनं राजकुमार यावरनं कुमार हा शब्द घेऊन कुमार भारती कुमार भारतीवरनं ती हा शब्द आल्यावर ती सध्या काय करते हा चित्रपट तर एकात न एक असे दुसरे शब्द शोधत राहायचे त्यामुळे आपल्या मेंदूला पुन्हा एकदा चालना मिळते त्यानंतर आपण जेवतो त्यावेळी काय करायचं जो पदार्थ आपण खात असतो तो, तो खाताना विचार करायचा की ह्यात काय काय टाकलंय कुठल्या मसाल्यांचा वापर केलाय कुठले पदार्थ जास्त प्रकारे जाणवत आणि कुठले पदार्थ आहेत ज्याची चव आपल्याला अगदी कमी प्रमाणात जाणवते या गोष्टींविषयी अंदाज बांधायचे म्हणजेही आपलं ब्रेन ॲक्टिव्ह होतं त्याच्यानंतर जर चित्र काढायला आवडत असतील तर ती काढा किंवा आपल्या डोक्यात येणाऱ्या विचारांवर एखादी गोष्ट एखादा लेख असं काही वाटत असेल तर ते लिहा शब्दकोड सोडवा किंवा शब्द शब्दकोडं आपण स्वतः तयार करा या सगळ्यामुळे काय होणार आहे आपल्या मेंदूला काहीतरी करण्यासाठी आपण चालना देणार आहोत आणि त्यामुळे आपला मेंदू एक्टिव्ह झाला की त्याचा आपल्यावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे त्यानंतर योगा करा किंवा काही खेळ खेळा टेनिस खो खो जर आपलं वय जास्त असेल तर त्या वयाला अनुसरून असे खेळ खेळा एकंदरीतच काय अशा गोष्टी करायच्या ज्यामुळे आपल्या मेंदूला काहीतरी खाद्य मिळेल आणि तो सतत काहीतरी करत राहील आणि हे सगळं करत असताना अजून काय करायचं तर चांगल्या लोकांच्या सहवासात राहायचं त्यानंतर आवश्यक तेवढी झोप घ्यायची आणि योग्य तो आहार घ्यायचा तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला तर आपला मेंदू नेहमीच तरतरीत राहील आणि त्याचा आपल्या मानसिकतेवर खूप चांगला परिणाम होणार आहे कारण आपल्याला थकल्यासारखं वाटणं उदास वाटणं काहीच न सुचणं किंवा काही करायची इच्छा न होणं ह्या सगळ्या गोष्टी यामुळे दूर होणार आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नक्की करून बघा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा कारण ह्या व्हिडिओबरोबरच अजूनही व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासनं आभार